सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा, सेवा का लाभ उठाइए। सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। तो ये जिके असान के चॉइस जिका वो हिता ही मिलियो, असान के चंगाई प्रोफाइल्स मोकलियो जिमा असान चॉइस करी सकियासी और थोड़ी समय में असाई बेबी जी माना मंगई थी तो वो रिश्तो.com जी कर ही थियो, न त असां एतिरो जल्दी न करे सघे। रिश्तो.com सिंधियुन जो सिंधियुन सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। मांगे 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 दादा मांगे। चले चले चले। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा अनिकांत चिकन शिंदे जी भी पधार रहे हैं। ये मांगे लोग करे, मांगे थोड़ा मांगे जोरदार गाली स्वागत करिए। महाराष्ट्र सरकार में कैबिनेट मंत्री रविंदर चौहान और महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे मंगलवार को उल्लासनगर में बीजेपी जिला कार्यालय पहुंचे थे। इस कार्यक्रम में उल्लासनगर के आमदार कुमार एलानी, शहर अध्यक्ष प्रदीप रामचंदानी, विधानसभा प्रमुख जमनू पुरस्वाणी, मनोहर खेमचंदानी, प्रकाश माखीजा, महेश सुक्रमानी, राजेश वदरिया, प्रकाश नाथानी, दीपक छतलानी और शिवसेना कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे और कल्याण शहर बीजेपी पदाधिकारी और बड़ी संख्या में बीजेपी के कार्यकर्ता उपस्थित थे। विशेष महिला बीजेपी कार्यकर्ता भी इस कार्यक्रम में उपस्थित थी, जहां कार्यकर्ताओं को मार्गदर्शन किया गया कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाना है और 400 के पार का लक्ष्य पूरा कर फिर एक बार मोदी सरकार का सपना पूरा करना है। जहां लोकसभा के चुनाव को लेकर बीजेपी की तैयारियां शुरू हो चुकी है। कल्याण लोकसभा पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे की उम्मीदवारी लगभग तय हो चुकी है, जिसकी केवल औपचारिकता करनी बाकी है। वहीं कल्याण लोकसभा पर श्रीकांत शिंदे दो बार जीत हासिल कर वे खासदार बने हैं, लेकिन मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक कल्याण लोकसभा पर बीजेपी कार्यकर्ता मांग कर रहे हैं कि कल्याण लोकसभा पर NDA का जो भी उम्मीदवार होगा वह बीजेपी के चुनाव चिन्ह कमल के फूल पर चुनाव लड़े। आपणा सर्वांना माहीत आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघ हा गेली वर्षानुवर्ष NDAचा उमेदवार या मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने जिंकून येतो। NDAचा उमेदवार म्हणून गेली 10 वर्ष डॉक्टर श्रीकांत शिंदेजी या मतदारसंघामध्ये हिंदुत्व आणि विकास या दोन्ही गोष्टी घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतात। आचारसंहिता लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना प्रत्यक्ष भेट घ्यायची होती, त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि या सगळ्यांबरोबर NDAच्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जसं संकेत दिले आहेत, आदरणीय देवेंद्रजींनी, आदरणीय बावनजींनी जसं सांगितलं आहे की ज्या ज्या ठिकाणी NDAचा उमेदवार असेल, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी तो NDAचा उमेदवार प्रचंड बहुमताने जिंकला पाहिजे, यासाठी पूर्ण ताकदीने काम करावं। महायुतीमध्ये बरेच पक्ष एकत्र आहेत,
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि नव्याने अजूनही बरेच पक्ष या पार्टीमध्ये महायुती सामील होत आहेत. त्यामुळे यांचं सगळ्यांचं कोऑर्डिनेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे कार्यकर्ते बरेच वर्ष एकत्र काम करतात, यांना सर्वांना कुठेतरी सुरुवात करून देण्याची गरज असते. आणि म्हणून आज डोंबिवली असेल, कल्याण ग्रामीण आहे, उल्हासनगर, अंबरनाथ अशा चार ठिकाणी आज अशा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांबरोबर आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आज प्रत्यक्ष भेट, त्यांना त्यांचं मार्गदर्शन आणि आम्हाला का जिंकायचं आहे, तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी प्रत्येक सीट किती महत्त्वाची आहे, आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांबरोबर एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रत्येकाशी ओळख, त्यांच्याबरोबर संपर्क हे होणं अत्यंत गरजेचं आहे, आणि त्यासाठी आज या बैठकीचं आयोजन केलं. तर महायुतीमध्ये आणखीन एक पक्ष काही काळामध्ये जॉईन होते असे संकेत मिळत आहेत, निश्चितच कल्याण लोकसभेमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ताकद वाढणार आहे. तुम्ही काय सांगाल याबद्दल, किती सकारात्मक आहात? आपल्याला सर्वांना माहीत आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होणं ही देशाची असणारी गरज आहे. त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना, ज्या ज्या पक्षांना, ज्या ज्या संघटनांना नरेंद्र मोदीजी पंतप्रधान व्हावे असं वाटतं, तो प्रत्येक जण हा पॉझिटिव्ह विचाराने, त्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत, त्यामुळे ते सगळेजणं या महायुतीमध्ये सामील होत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये सामील होणारा प्रत्येक जण पंतप्रधानांना पंतप्रधान पुन्हा करण्यासाठी, NDA 400 खासदार होण्यासाठी जो जो सपोर्ट करेल, त्याला आम्ही सर्वजण, महायुतीतले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांच्याबरोबर आहोत. आणि या संदर्भातले निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती होत असतात. आम्ही भारतीय जनता पार्टीचे, आम्ही महायुतीतले कार्यकर्ते हे वरिष्ठांनी दिलेले निर्णय हे पालन करण्यासाठी आम्ही सगळेजण आहोत. आम्ही ते सर्व निर्णय नक्कीच त्या दिशेने जाऊ. तरी पण आनंद होईल म्हणजे जर माहिती झालं तर. हो हो. जोगेंद्र कवाडे गाडा. उल्हास लाईन बुलेटिन को सबस्क्राइब करे, बेल आयकॉन दबाए और देखिए उल्हास लाइन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर.